trust us, Muggin. चला दोन सलामी वीर आता मैदाना मध्ये लगेच जातील. दोन पंच आपण पाहतो मैदाना शॉट मध्ये दाखल होत असताना आपल्याला पहिला मिळत. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. दोन्ही संघाचा एक अतिरिक्त बारावा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाहिजे, नसेल तर पेनल्टी घेऊन तुम्हाला खेळावे लागेल. पहिला चेंडू बनण्याच्या अगोदर बारावा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये असणं फार गरजेचं आहे. एक दर्जेदार आयोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला सातत्यानं मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आज या क्रिकेटच्या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतो. नाव आहे वनी प्रीमियर लीग 2024. नाशिक जिल्ह्यातील एक मानाची प्रतिष्ठेची आणि सर्वाधिक लोकप्रिय असलेली क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळते. सिम्बा स्ट्रायकर्स हा संघ आपण पाहतो मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा प्लेयर, बॅटिंग करणाऱ्या टीमचा बारावा खेळाडू. चला मित्रांनो थोडस लवकर या इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे. अजयजी गांगुर्डे यांनी संपर्क करा कॉमेंट्री बॉक्स कडे. सहा ओव्हरची मॅच, पाच ओव्हर 25 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं. पहिला बॉल हो फुल टॉस, वाह कलात्मक फटका तिथे खेळत असताना. मिड विकेटला बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय. बॉल जाईल मित्रांनो सीमारेषेच्या पलीकडे आणि एक दर्जेदार बहारदार शानदार चौकार.
मला माहिती होतं बरं का कमू चला तो आता खेळत परत एकदा वणी प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय जो मात्र मार्गस्थ आहे. दोन सलामीवीर दाखल झालेत, एका बाजूला संतोष दुसऱ्या बाजूला सागर. तर पहिलं षटक मैदानावरती हाताळलं जात आहे रामा यांच्या माध्यमातून. एक चेंडू आतापर्यंत झाला आणि पहिल्याच चेंडूवर एक सणसणीत चौकार जो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालाय. धावफलकावरती जाऊयात. 4 धावा धावफलकावरती आहे. रामा सज्ज होत आहे. त्यावेळेला चांगला चेंडू मिड ऑफला चेंडू खेळा. ड्राईव्ह करत असताना धाव मिळणार नाही, चांगली फिल्डिंग तिथे. डॉटबॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू थोडासा पुढे होता, थोडासा फुलटॉस होता आणि त्यामुळे त्यावर आक्रमण फलंदाजाने केलं. म्हणजे तरी पॉवर प्ले त्याचा फायदा त्याने घेतला. त्यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय, चांगला फटका मिड विकेट कडे खेळून काढलाय. हा चेंडू जर पाहिला तर जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार सागर यांच्या बॅट मधून आपण पाहतो हा जबरदस्त हिट. परत एकदा क्रॉस बॅटेने स्ट्रोक खेळत असताना एक धाव तिथे आपण पाहतो मैदानावरती पूर्ण केली जाते. ऑन ड्राईव्ह केला, एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या इकडे पुढे जात असताना आपण बघू शकता. धावफलकावरती मित्रांनो डबल फिगर मध्ये धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. वणी प्रीमियर लीग ज्या खेळाने तुम्हाला आम्हाला वेड लावलंय तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. यावेळेला वा सरप्राईज करणारा चेंडू, थोडीशी दहशत निर्माण करणारा चेंडू, एक ब्रेटली बाउन्सर तुम्ही मैदानावरती बघू शकता. आणि रामाच्या या बाउन्सरने फलंदाजाला विचारलं हाऊ आर यू, तू कसा आहेस. परफ्यूम डिलिव्हरी तिथे. टॉटबॉल येत असताना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये चांगलं कमबॅक रामाचं सुद्धा राहिलं. लोकसंख्या आहे ती मात्र 11. सबमरीन डिलिव्हरी पडला, थोडासा चेंडू खाली राहिला आणि तिथे आपण बघू शकता ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती होतोय समाप्त आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आपण बघू शकतो 11 धावा बिनबाद अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 11 अशी धावसंख्या. एकता स्टार्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सिम्बा स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती मित्रांनो आपण सर्वजण पाहता 11 धावा बनवल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 ला होणारी सुरुवात, ओव्हर नंबर 2 ला इथे आपण पाहतो मैदानावरती गोलंदाज सुद्धा तयार होत आहेत आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आपण बघू शकता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सोनू यांना आमंत्रित केलं जात आहे. सोनू जाधव बोथ एंड खरंतर या स्पर्धेला खेळवले जातात. आपण जर पाहिलं ना तर मागच्या सामन्यातून भरपूर काही शिकायला मिळालं. 80 धाव्यांचं टार्गेट होतं, 80 धावा बनवत असताना आपण जर पाहिलं तर सुरुवात खूप चांगली झाली गोलंदाजी करणाऱ्या संघाने. सुरुवातीला जर पाहिलं तर शिवनेरी 11 या संघाला थोडंसं रोखलं होतं, परंतु पाचवं षटक तुम्ही पहा, पाचवं षटक जर तुम्ही पाहिलं तर मेन हायवेच्या एंडनं गोलंदाजी झाली. त्यानंतर सहावं षटक ज्या वेळेला झालं, माफ करा, पाचवं षटक जे होतं ते कॉमेंट्री बॉक्स एंडनं झालं आणि सहावं षटक हायवे एंडनं झालं. आणि वाऱ्याचा वेग तुम्ही पहा, ज्या वेळेला शेवटचं षटक सुरू होतं त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक असलेलं मैदान आपल्याला बघायला मिळालं. खेळपट्टीवर तुम्ही पाहिलं असेल की वारे जे उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी पोषक होते, म्हणजे म्हटलं जातं की जिकडे वारा तिकडे मारा. अगदी त्याच पद्धतीनं शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी झाली आणि 6 चेंडूमध्ये 21 ची गरज असताना तिथे योगेशनं सामना संपवला. 3 षटकार त्याने खेळले आणि तिथे थांबला त्याला संपवला. हवेत चेंडू पकडला असेल, कमालीचा झेल तिथे पकडत असताना पहिला धक्का इथे बॅटिंग टीमला बसतो आणि एकता 7 स्टार या संघाचा पहिला फलंदाज हा मात्र तंबूच्या आसऱ्याला जातोय. पहिला धक्का, बॅटर आउट. गोलंदाजर आपण जर पाहिलं तर संघाला पहिलं यश मिळवून दिलं. सुनील जाधव गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा धनराज स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळतात. हलक्या दर चेंडूला स्टीअर केलं, सॉफ्ट हँडल फटका, एक सिंगल तिथे प्राप्त करत असताना तुम्ही जर पाहिलं तर एक धाव मात्र तिथे पूर्ण केली जाते कारण विकेट गेली आहे. थोडासा दबाव आहे, असं नाही की दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती नाही. एक विकेट गेल्यानंतर थोडासा हलकाचा दबाव आहे आणि तो दबाव झुकारून खेळण्याचा प्रयत्न आता इथे करावा लागेल कारण निर्धारित षटकांच्या सामने आहे, 6 षटकांच्या सामने आणि या 6 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला एक चांगली टोटल उभी करावी लागेल. वाह कमालीचा फटका तिथे, वाह कमालीचा झेल सुद्धा, एका हातामध्ये झेल पकडला आणि तिथे तुम्ही बघू शकता मैदानावरती दुसरा फलंदाज इथे होतोय. आतमध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करत होते. 30 yard सर्कलमध्ये ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग करता, 30 yard सर्कलमध्ये ज्या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्यावेळेला तुमच्याकडे फार कमी सेकंदाचा वेळ मित्रांनो असतो आणि त्यावेळेस तुमच्याकडे रिॲक्शन टाईम तेवढा नसतो की तुम्हाला बॉलला जज करावं लागतं, त्यानंतर बॉलला हातामध्ये बसवावं लागतं, फलंदाजाने खेळायला फटका अगोदर जज करावा लागतो. आणि इथे क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूयात, झेल त्यांनी पकडला, उत्कृष्ट झेल पकडला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतो मैदाना शॉटमध्ये झालेत बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघू शकता दाखल होत असताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक दर्जेदार अशा पद्धतीचं आयोजन वणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळेस चांगला शूट होता इथे जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, यस इट्स अ व्हाईट,
एक अतिरिक्त धाव आपण पाहतो मैदानावरती मात्र मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या आपण बघू शकता पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती जाऊयात. धावसंख्या मात्र वाढली जाते. सुनील यांच्या माध्यमातून दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि सुनील यांचं आपण खरं तर कौतुक करूया त्या दुसऱ्या षटकासाठी. काय कबालीची गोलंदाजी त्यांनी या दुसऱ्या षटकामध्ये केलेली आहे. फलंदाजाला आतापर्यंत त्यांनी बांधून ठेवले आणि एक चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी ही मात्र सुनील यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. परत एकदा कमालीचा चेंडू याही वेळेला थोडेसे मागे सरकून खेळायचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला. आणि इथे जर आपण पाहिलं ना मित्रांनो, तर मागच्या चेंडूवरती काय घडलं की फलंदाजाने बॉलच्या रेंज मध्ये येऊन, बॉलच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला नाही, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल. त्यामुळे हा चेंडू निर्णाव आला. ओव्हरचा खेळ मात्र इथे होतोय समाप्त. दोन षटक संपली आहेत आणि दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 15 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाच ओव्हर जे आहेत तर 25 मिनिटांमध्ये संपवायच्यात याची सुद्धा काळजी संघ नायकाने घेणं गरजेचं आहे. ज्या खेळाने तुम्हाला आम्हाला वेड लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ, आणि हा क्रिकेटचा खेळ वनीकरांना देखील तितकंच वेड लावतोय. आणि या वनी प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रेक्षक राजा मोठ्या संख्येनं मात्र ह्या क्रिकेटच्या स्पर्धेला बघण्यासाठी उपस्थित झालेले आहे. या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेला प्रेक्षकांची राहिलेली साथ आणि प्रेक्षकांनी या स्पर्धेला केलेलं सहकार्य, त्यामुळे या स्पर्धेची शोभा निश्चितच वाढलेली आहे. आणि आज तुम्ही मैदानावरती पाहता पहिलाच दिवस आहे, दुसरा सामना आहे आणि प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. इथे आलेला प्रत्येक प्रेक्षकाचं वणी एकता क्रिकेट क्लब आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही मनपूर्वक सहर्ष असं करतोय स्वागत. जावेत मॅचच्या दिशेने ओव्हर नंबर पाहतो मैदानावरती. बोला सर, आवाज थोडा कमी करा. दोन ओव्हर इथे आपण पाहतो मैदानावरती होत आहेत समाप्त आणि दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहताय तिसरं षटक सुद्धा सुरू होत आहे. 2 ओव्हर 15 झाल्या. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 80 धावांचं टार्गेट होतं, परंतु त्या 80 धावा काही चेंडू राखत मात्र पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे या मैदानावर धावा होतात आणि त्या धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत, त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. यावेळेला उडवलाय बॉल, पाठवलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. जबरदस्त हिट खेळत असताना वणी प्रीमियर लीगचा एक बहारदार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. फलंदाज आपण पाहतो धनराज यांच्या बॅटमधून हा षटकार आला आणि धावसंख्या 21 या अंकावर जात असताना पाहायला मिळते. फलंदाज सज्ज होत असताना परत एकदा अवैध चेंडू इथे फटका फसतोय. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झालाय, निर्जन स्थळी हा चेंडू पडला. आणि त्या दरम्यान मित्रांनो आपण बघू शकता की 2 धावा सुद्धा सहज इथे पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही जर थोडीशी चूक करणार आहात तर तिथे प्रतिस्पर्धी संघ त्याचा फायदा घेतो, कारण क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. याची अनेक उदाहरणं आपण या मैदानावरती सुद्धा पाहिलेली आहेत, क्रिकेटमध्ये आपण पाहिलेली आहेत. कारण चुका झाल्यानंतर त्याचा फायदा हे फलंदाज नेहमीच घेत असतात, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. गोलंदाजीसाठी पुरुषा एकदा गोलंदाज इथे सज्ज होत असताना त्यावेळेला थोडेसे मागे गेले. कव्हर पॉइंटला हा फटका खेळला. शतरक्षक मात्र चेंडूवरती येतात. एक धाव त्या दरम्यान आपण बघू शकतो पूर्ण होत असताना. धावसंख्या 1 ने वाढेल. एका बाजूला आपण बघू शकतो एकता 7 स्टारचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सिम्बा स्ट्रायकरचा संघ आहे. सिम्बा स्ट्रायकर संघाने सुद्धा याही वेळेला टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत दोन्ही संघ, म्हणजे मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तुम्ही पहा, शिवनेरी 11 संघाने टॉस जिंकला, टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करायला स्वीकारली. इथे सुद्धा सिम्बा स्ट्रायकर संघ टॉस जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारली. इथे चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतो, बाहेर निघतो. फलंदाजाला इथे जर आपण पाहिलं तर थोडस इथे आपण पाहतो अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. चांगली गोलंदाजी राहिली. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडेसे वळण देत आहेत. बाहेरच्या दिशेला चेंडू निघतोय. यष्टी रक्षक जर आपण पाहिलं तर अगदी यष्ट्यांना छिटकून उभे आहेत. वा, परत एकदा आपण पाहतो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, धाव सुद्धा खेळण्याचा प्रयत्न राहिला. आणि त्या दरम्यान आपण बघू शकतो की एक धाव तिथे मात्र पूर्ण होणार आहे. 22 च्या सहाय्याने धावसंख्या 1 ने वाढेल.
फलकावरती जर पाहिलं तर धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. एक दर्जेदार आयोजन तुम्ही वणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहता आणि आज पहिला दिवस तुमच्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. गोलंदाजीसाठी परत एकदा आपण पाहतो गोलंदाज खंडू वाघ. त्यावेळेला खंडू वाघच्या विरुद्ध केलं जाते आक्रमण. लगावला एक टोला आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक जबरदस्त हिट. खेळ मित्रांनो इथे आपण पाहू शकता मात्र मैदानावरती समाप्त झालेला आहे. षटक क्रमांक मैदानावर आपण पाहू शकता संपलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक संपलेलं आहे आणि तीन ओव्हर नंतर 31 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा झाल्या आणि आपण पाहतो चौथं षटक इथे मात्र प्रारंभ होणार आहे. चौथ्या षटकाला होणार आहे सुरुवात आणि चौथं षटक टाकण्यासाठी तुम्ही बघू शकता गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी होत आहेत सज्ज. ओव्हर नंबर चार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होतोय मार्गस्थ आणि चौथं षटक इथे हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील जाधव यांना मंत्रित केलं जातं. मागच्या षटकामध्ये तुम्ही पहा चार धावा देत दोन विकेट सुनील जाधव यांनी मिळवल्या होत्या आणि ते मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर नेत असताना आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. खरं तर एक दर्जेदार थेट प्रक्षेपण सुद्धा तुम्ही या स्पर्धेचं जरूर या ठिकाणी बघू शकता एनजीटीसी या युट्यूबच्या वाहिनीवरून. त्यावेळेला पहिलाच बॉल उडवलाय मिड विकेट रिजन मध्ये. एक जबरदस्त हिट खेळत असताना बॉल जाईल सीमारेषेच्या पार. रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीन वरती बघू शकता अगदी स्लॉट मध्ये हा चेंडू. आले थोडेसे पुढे सरसावले पदलालित केलं डान्सिंग डाऊन द विकेट आणि सुनील जाधव यांच्यावर आक्रमण इथे केलं जातं. याही वेळेला आपण पाहतो चांगला फटका खेळत असताना शत्ररक्षक मात्र चेंडूवरती येत आहेत. थोडस फंबल तिथे रिले पद्धतीचं शत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि धावसंख्या आपण पाहता पुढे जात असताना पाहायला मिळते. दोन धावा इथे पूर्ण झाल्या आणि धावसंख्या दोनने वाढेल. धावफलकावरती बघू शकता धावसंख्या मात्र पुढे जात असताना 39 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे सहा षटकांची लढत आहे. याही वेळेला आपण बघू शकता लॉंग ऑफ कडे एक जमिनीला समांतर फटका खेळला जातो. शत्ररक्षक चेंडूवरती येतात. त्या दरम्यान एक धाव पूर्ण दुसऱ्याही धावेचा प्रयत्न राहिला. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपण या मैदानावरती पाहिलेली आहे की ज्या ज्या वेळेला चेंडू शत्ररक्षकाकडून थोडासा सुटला थोडस फंबल झालं तर तिथे लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाजांनी केलेला आहे. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगली कॉलिंग चांगला समन्वय दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. त्यावेळेला बाहेर जाणारा चेंडू त्याला छेडण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ ला हा चेंडू चाललाय. शत्ररक्षक आलेच चेंडूवर पहा चेंडूला फेकलं तोपर्यंत आपण बघू शकता एकच धाव या वेळेला मिळेल आणि धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते 42 धावा झाल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुरुषा एकदा यावेळेला वाह कमालीचा चेंडू फुलर लेंथवर होता. शत्ररक्षक मात्र इथे पाहू शकतो आपण चेंडूवरती आले. त्या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण झाली. एनजीटीसी या युट्यूबच्या वाहिनीवर तुम्ही या स्पर्धेला मित्रांनो बघणार आहात. आज जर तुम्ही पाहिलं तर एकूण चार कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं ही क्रिकेटची स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि मित्रांनो तुम्ही जर पाहिलं ना ज्या वेळेला म्हणजे ज्या ज्या वेळेला मी युट्यूब लाईव्हच्या संपूर्ण टीमचं कौतुक करतो त्यावेळेला एक गोष्ट आवर्जून सांगतो की मैदानावर सर्वात अगोदर जर कोण उपस्थित होत असेल तर युट्यूब लाईव्हची टीम होते आणि सर्वात उशिरा जर कोणी जात असेल
तर यूट्यूब लाईव्हची टीम सर्वात उशिरा जाते. आणि कधी कधी तुम्ही जर पाहिलं ना तर जेवण कधी कधी मिळत नाही, कधी कधी जर तुम्ही पाहिलं तर वडापाववरती सुद्धा दिवस काढावा लागतो, कधी कधी डबा आल्यानंतर डबा जागेवर बसूनच खावा लागतो. अशी सुद्धा परिस्थिती कित्येक वेळा आपण युट्यूबच्या कॅमेरामॅनची असेल, ऑपरेटरची असेल, स्कोरची असेल, अशी आम्ही अनेक वेळा पाहिलेली आहे. आणि खरोखरच एनजीटीसी लाईव्हच्या टीमचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करूयात. ओव्हरचा खेळ संपलाय, चार ओव्हर इथे संपलेले आहेत आणि चार षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाचवं षटक होणार आहे मार्गस्थ आणि पाचव्या षटकासाठी तुम्ही इथे बघू शकता गोलंदाजाला. षटकांचा खेळ संपल्यानंतर 43 धावा झाल्या. ओव्हर नंबर 5 मैदानामध्ये मार्गस लोडणारे आणि पाचवं षटक टाकण्यासाठी प्रकाश यांना मंत्रित केलं जात आहे. प्रकाश येत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आपल्या स्क्रीनवरती प्रकाश येणार तुम्ही बघू शकता गोलंदाजीसाठी. ते मात्र सज्ज होत आहेत, धावत आहेत. समोर फलंदाज धनराज, यावेळेला चांगला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, शिड्डूवरती पोहोचत असताना पाहायला मिळत आहेत. त्या दरम्यान आपण बघू शकतो एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी फेकी खराब झाली आणि यस फलंदाज सुद्धा इथे बाद होणार आहेत. धावपातीच्या रूपामध्ये अजून एक धक्का बसतो आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी परतावं लागते. अतिघाई ही नेहमी संकटात नेते आणि तेच चित्र आपण इथे मैदानामध्ये पाहिलं. दुसरे धाव घेत असताना फलंदाज धावबाद. आपण बघू शकतो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता सोमनाथ यांना आपल्याला आपण पाहू शकता, जे मात्र मैदानामध्ये दाखल होत आहेत. तर जर तुम्ही पाहिलं ना मैदानामध्ये अजून एक विकेट मिळाली आहे. खरं तर फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जर पाहिलं मागच्या सामन्याचा तुम्ही विचार जर केला तर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की तब्बल 89 धावा प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र बनवल्या. यावेळेचा चेंडू वाईड आलेला आहे, हा चेंडू मात्र खराब आला आणि अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावसंख्या आपण बघू शकतो थोडीशी पुढे जाणार आहे. धावसंख्या इथं आपण पाहतो वाढलेली आहे. इथे तयार होत असताना यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू उडवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर द लॉंग ऑन बिग हिट सिक्स. धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत कारण आता इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला एकता सेवन स्टार या संघाला धावा बनवाव्या लागतील. इथे प्रयत्न करावे लागतील मित्रांनो, कारण तुम्हाला जर या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे
तर एक चांगलं आव्हान उभं करावं लागेल, कारण हे मैदान असं आहे की 80 जरी बनवल्या तरी त्या धाबा तुमच्यासाठी सेफ नाहीयेत, हे पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे, जोपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर शेवटचा शेडू पडत नाही तोपर्यंत निकाल लावणं क्रिकेटच्या मैदानावरती कठीण आहे. तुम्ही इथे 100 जरी बनवल्या तरी तुम्ही पराभूत होऊ शकता, तुम्ही 25 जरी बनवल्या तरी तुम्ही इथे मैदानाच्या आतपर्यंत धाबा सुद्धा कधी कधी पूर्ण होताना आपण बघितलेला नाहीयेत. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळला आणि त्या दरम्यान थोडस फंबल होत असताना दोन धावा इथे मैदानामध्ये पूर्ण झाल्या. धावसंख्या आपण पाहतो पुढे जात असताना तिसरी धाव सुद्धा पूर्ण आहे. सर एक मिनिट थांबा. शेवटचं षटक तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. शेवटचे 6 चेंडू मैदानामध्ये टाकले जात आहेत आणि किती धावा मित्रांनो या शेवटच्या 6 चेंडूमध्ये बनवल्या जाणार याची उत्कंठा तुम्हाला आम्हाला आहे. या वेळेला जर आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या एकने वाढेल. लवफलकावरती जर पाहिलं तर धावसंख्या मात्र 59 वरती जात असताना पाहायला मिळते. वणी प्रीमियर लीगचं एक सदाबहार आयोजन मित्रांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळतं.
कारण क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करणं हे फार कठीण काम आहे. एकदा करून बघा, नक्कीच तुमच्या लक्षात येईल. पहिल्या चेंडूवरती आपण बघतो, एक धाव पूर्ण झाली, धावसंख्या 59 वरती जात असताना पहिल्या मिळते. उडवलाय बॉल समोरच्या दिशेनं, केलं जात आहे आक्रमण, लगावलाय टोला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. जो उडणे का शोख रखते है वो गिरने का खौफ नहीं रखते. षटकार. चेंडू होता आणि त्यावरती आपण बघू शकता लॉंग ऑफ कडे एक जबरदस्त फटका. यावेळेस आपण जर पाहिलं तर चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न होता, चेंडूवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क साधू शकले नाही. प्लेड अँड मिस हा चेंडू इथे निर्दाभेद असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज शेवटचं षटक इथे आपण बहादूर मैदानावरती आहे मार्गस्थ. अवेला परत एकदा आवेद चेंडू गॅप मध्ये जरूर पडेल, प्रयत्न मात्र खूप चांगले तिथे पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत आणि दोन धावा इथे बघू शकतो आपण यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आपण बघू शकतो, दोनने वाढेल धावसंख्या आपण बघू शकता या ठिकाणी वाढत असताना. सदुसष्ट धावा झालेल्या आहेत, 67. हवे चेंडू मिस टाइम स्ट्रोक होता. त्या दरम्यान मित्रांनो तुम्ही बघू शकता एक धाव मात्र पूर्ण झालेली आहे. धावसंख्या इकडे वाढत असताना 68 68 धावा धावफल कव्हर. शॉर्ट अँड पुलचा बहारदार फटका आणि इथे तुम्ही बघू शकता शेवट गोड केला जातोय आणि शेवटचा चेंडू बाहेरून आणावा लागेल. खूप लांब 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 लचक षटकार. तर विनंती असेल जास्तीचा वेळ आता घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक तास 7 स्टार टीमला आमची विनंती असेल. तर दुसऱ्या बाजूला सिम्बा स्ट्रायकर आता धावेंच्या पाठलागाला मात्र आपण मित्रांनो सुरुवात होत असताना बघणार आहोत. बघूयात धावेंचा पाठलाग होतोय की या धावा रोखल्या जातात हे ऐकण्यासाठी अशोकजी गवळी सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. दुसऱ्या धावामध्ये मनपूर्वक स्वागत.
या दरम्यान आपण मित्रांनो सामना क्रमांक 2 धावसंख्या जाऊन पोहोचली असेल 77 धावा आणि जिंकण्याकरिता बनवायच्या धावसंख्या 78. प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकले सिम्बा ऑरियल्स या संघानं आणि फलंदाजीला आमंत्रित केलं होतं ते एकता स्टार्स या संघाला. एकता स्टार संघानं 36 चेडूला सामोरं जाताना धावसंख्या बनवली गेली 77 आणि 78 धावांचं लक्ष असणार आहे समोर. मागच्या सामन्याच्या तुलनेमध्ये जर बघितलं गेलं मागच्या सामन्यामध्ये 79 धावा बनवल्या होत्या आणि 80 धावांचं लक्ष होतं आणि ह्या सामन्यामध्ये एकता स्टार संघानं मागच्या सामन्याच्याच तुलनेत जवळजवळ फक्त 2 धावांचा फरक असणार आहे आणि 77 धावा बनवल्या गेल्या आणि आता 78 धावांचं लक्ष असेल सिम्बा ऑरियल्स या संघासमोर. आणि एकता स्टार संघाच्या कर्णधार प्रतिनिधींना महत्वपूर्ण सूचना असेल आपल्यासाठी महत्वाचा कॉल असेल की आपला एक 12th मॅन याठिकाने पाठवणं अनिवार्य असेल. एकता स्टार संघाच्या कर्णधार प्रतिनिधी यांना विनंती असेल की आपला जो 12th मॅन आहे राखीव खेळाडू या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षात पाठवणं अनिवार्य असेल. मित्रांनो या दरम्यान एकता स्टार संघाचे सन्माननीय संघ मालक आहेत आहेत आणि आज मात्र सिम्बा स्ट्रायकर संघाचे ऑनर पण आहेत संघ मालक आहेत. तर बाजूला एकता वॉरियर्स संघ संतोष भाऊ तपासे आणि गंगाभाऊ निफाडे हे 2 संघ मालक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये जी ऑक्शन प्रक्रिया झाली त्या ऑक्शन प्रक्रियेमध्ये आपण जर बघितलं गेलं तर पूर्ण अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या 2 संघ आपण या ठिकाणी बघणार आहोत. धावांचा पाठलाग करायचा आहे. 78 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले 2 फलंदाज आपण बघतो. सिम्बा ऑरियस संघाचे आघाडीचे फलंदाज एका बाजूला रामा तर दुसऱ्या बाजूला किरण धुळे हे 2 फलंदाज आहेत. महत्वपूर्ण महत्वाची जबाबदारी कर्णधाराने विश्वास पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला तुमच्याकडून काहीतरी कौशल्य दाखवून आपल्याला संघाला चांगली सुरुवात मात्र तुमच्याकडून हवी आहे आणि या दरम्यान तुमच्यावर मात्र विश्वास टाकलाय. आणि मित्रांनो जी ऑक्शन प्रक्रिया झाली वणी प्रीमियर लीग मध्ये आणि सर्वात महागडा खेळाडू पॉइंट्सच्या जर दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर 900 पॉइंट्स पेक्षा प्लस त्यावर ज्याच्यावर बोली लागली गेली तो किरण धुळे आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. अँटी करप्शन खात्यामध्ये असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी सुद्धा आहेत ते आणि दुसऱ्या बाजूला राम आहेत. गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतो किशोर तपासे अनेक आदरणीय आहेत मित्रांनो आदरणीय नावे बाळा तपासे उर्फ गोलंदाजच्या ट्रॅकवर बघतोय. मागचे जे सामने झाले आता सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजीचा अवॉर्ड ज्यांनी घेतला तो किशोर तपासे आपण गोलंदाजच्या ट्रॅकवर बघणार आहोत आणि 40+ सामन्यामध्ये सुद्धा मागच्या सुकाणा येथे जे सामने झाले त्यामध्ये प्रथम
क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. या दरम्यान पहिल्या चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये या दरम्यान थोडं क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळालं आणि दोन दाबा पहिल्या चेंडूला मात्र सुरुवात केली. किरण रोळे यांच्या बॅट्सवर चेंडू आला आणि अति सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना बघितलं संधी होती आणि संधीचं मात्र सोडं केले. दोन दाबा आपल्या संघाचं मात्र या ठिकाणी खातं खोललंय. किशोर पुढे एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर. ओ या दरम्यान फटका फसलाय अगदी आणि धक्का क्रमांक पहिला. एक झेल पकडलाय सोपा झेल पकडलाय आणि पहिला गडी मात्र ह्या ठिकाणी सिम्बा ऑरियस संघानं गमावलाय. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता किरण गांगुर्डे. किरण धुळे बाद झाल्यानंतर पुढे एकदा किरण गांगुर्डे मैदानावर आलाय. पहिला गडी बाद झाल्यानंतर किशोर गांगुर्डे माफ करा किशोर गवारे का तुम्ही मावडी गावासाठी बिलॉंग करतात. आज मात्र प्रतिनिधित्व हो काय सुरेख डिलिव्हरी केली. या दरम्यान बघितलं गेलं तर खूप सुरेख चेंडू जर आपण बघितला गेला तर किशोर तपासे यांच्याकडून बघितला. आणि पहिल्या काही या षटकांमध्ये कुठेतरी स्टॉप मात्र फलंदाजीतून आपल्याला स्टॉप बघायला मिळालाय. अतिशय नियंत्रित मारा आपण यांच्याकडून बघितला. पहिल्या एकदा बॅटची कडे घेतली आणि पहिल्या स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना बघितलंय. अगदी खेळाडूच्या पुढे चेंडू ट्रॅव्हल होताना बनबाऊस चेंडू जाऊन बनबाऊस टप्पा पडून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक धावा या ठिकाणी आणखी कम्प्लीट केली गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तीन या धावसंख्येवर. आता रामा वाघ फलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. डावखुरे आताचे फलंदाज आहेत. किशोर या दरम्यान पंचांच्या डाव्या बाजूला रामासाठी कशा प्रकारचं नियंत्रण असणार रामाच्या फलंदाजीला आळा घालणार का. रामा ही खूप मोठा बॅट्समन आहे. टेनिस क्रीडा विश्वामध्ये रामाचं एक फार मोठं नाव आहे. किशोर ओ रामाने चेंडू उडवलाय. या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे धक्का क्रमांक दोन. रामाला मात्र माघारी परतावं लागेल. आणि काय सुरुवात केली आज एकता स्ट्रायकर संघानं. अतिशय चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आघाडीचे दोन फलंदाज रामा आणि किरण धुळे बाद झाल्यानंतर आता मात्र कुठेतरी दोन विकेट्स गेल्यानंतर तुम्ही 78 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजीची सुरुवात बघितली तर अतिशय सुरेख गोलंदाजी सुरुवात केली. मात्र फलंदाजीतून कुठेतरी अपयशी पहिल्या षटकामध्ये आपल्याला फलंदाज अपयशी होताना बघतोय आपण. किशोर अगदी सुरेख फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. एक सिंगल या ठिकाणी कम्प्लीट केली जाईल आणि धावसंख्या पोहोचली जाईल चार या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजीचा नमुना सादर केलाय किशोरने. आपल्या षटकामध्ये फक्त मित्रांनो चार धावा खर्च केल्या आणि दोन महत्वपूर्ण गडी टिपले. वणी प्रीमियर लीगच पहिलं कॅश प्राइस असणार आहे 71,111 रुपयाची पहिली धनराशी असणार आहे. त्यानंतर दुसरं कॅश प्राइस दिलं जाणार आहे 51,111 रुपयाचं तिसरं कॅश प्राइस असणार आहे आणि तिसरं कॅश प्राइज असतात 31,111 रुपयाचं तिसरं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आज या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे 21 जानेवारी. या स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण नवीन गोलंदाज बघणार आहोत.
सागर गावित, नवीन गोलंदाज आहे सागर। कैलासवासी अशफक कादिरभाई मणियार यांच्या स्मरणार्थ लेजंड क्रिकेटर आमचे मित्र मुन्नाबाई मणियार यांच्या वतीने मात्र 71,111 रुपयाचं पहिलं कॅश प्राइज या स्पर्धेसाठी दिलं जाणार आहे। आपण बघूया गोलंदाजच्या ट्रॅकवर सागर गावित आहेत आणि फलंदाज आहेत सुनील जाधव षटक क्रमांक 2 मध्ये। फुलटॉस चिन्ह होता या दरम्यान अगदी डाउन द ग्राउंड कॉर्बेट फटका बघितलाय मिड विकेट दिशेमध्ये आणि या दरम्यान थोडं फ्लंबल बघायला मिळालं थोडं क्षेत्ररक्षण अरे या ठिकाणी आपल्याला स्वतःला पुन्हा एकदा सावरले तोपर्यंत वेळ होती आणि दोन धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि दोन धाब्याने धावसंख्या जर बघितली गेली असेल तर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय धावसंख्या 6। अरे प्रति षटकात तुम्हाला सामना जिंकायचा तर 13 धावगतीने सामन्यात धावा बनवावी लागतील। ओ या दरम्यान फटका हवेत आहे मिस टाइम फटका होता उंची जास्त आहे लांबी कमी आहे धक्का क्रमांक 3 मध्ये सुनीलला मात्र माघारी परतावा लागेल आणि काय गोलंदाजी केली अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना सादर केल्यानंतर मित्रांनो या दरम्यान आपण बघितलंय एकता स्टार संघाड काय भन्नाड गोलंदाजी केली ज्या प्रकारचे फलंदाजी केली आणि त्याच प्रकारची गोलंदाजी केली जो गेंदबाजी का सिकंजा है पूरा कस्ता हुआ नजर आ रहा है और बल्लेबाजी की नैया थोड़ी सी डूबती हुई नजर आ रही है। सिम्बा राइजर्स की पारी थोड़ी लड़खड़ाती होती हुई नजर आ रही है। बैट्समन च नाव का बैट्समन च नाव कारण या ठिकाणी जो 12th मैन है तो पूर्ण नाव माहित नहीं काही खेळाडूंचे तो कृपया बैट्समन च नाव का असेल बैटर नाव सांगायचं प्लीज काय अमोल अमोल एस नवीन फलंदाज आपण मैदानावर बघणार तो अमोल 3 विकेट नेणार या खेळामध्ये आतापर्यंत गमावले आहेत सिम्बा स्ट्रायकर्स संघाच्या आघाडीचे महत्वपूर्ण फलंदाज बाहेर होत आहेत अमोल डावकरे आता जे फलंदाज आहेत सागर यांचा पहिल्या चेंडूवर पहिला गडी यांनी सागराने टिपला। दरम्यान सुरे गोलंदाजी आपल्या गोलंदाजीतून मित्रांनो व्हेरिएशन पाहायला मिळते चेंज ऑफ पेस डिलिव्हरी बघायला मिळते आणि आपल्या गोलंदाजीतून जोज गोलंदाज असा राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीतून विविध प्रकारचे चेंडू खेळपट्टीवर तुम्ही जेव्हा टाकणार आणि त्याच प्रकारचे तुम्ही फलंदाजांना आळा घालण्यामध्ये मात्र कामयाब होणार। या दरम्यान सुंदर फटका बघितला 30 yard सर्कलच्या आतमध्ये थोडं खराब क्षेत्ररक्षण बघितलं याचा फायदा मिळतोय अमोल यांनी दोन धावा कंप्लीट केले आणि दोन धाब्याने दुसऱ्या षटकामध्ये मित्रांनो धावसंख्या जाऊन पोहोचली असेल 8 या धावसंख्येवर। तुम्हाला प्रति षटकात 13 धावा बनवायच्या या टार्गेटने तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त तुमची आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावसंख्या झाली 8 आज एकता आणि सिम्बा स्ट्रायकर संघाची झाली गाठ। या दरम्यान अगदी आपल्या स्टाईलला चेंडू फिरकावलाय 6 धावांसाठी अमोल यांनी मात्र आता आक्रमक पवित्रा धारण केलाय आणि 6 धावांसाठी हा चेंडू फटकावलाय धावसंख्या जाऊन पोहोचली 14। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 अशाच काही फटक्यांची तुम्हाला गरज असणार आहे जर तुम्हाला तुमच्या संघाला सामना जिंकायचा असेल संघाला। ओ या दरम्यान आकाशामध्ये गवस्ती घालणारा फटका बघितलाय झेल सुटलाय काळ आला होता पण मात्र ती वेळ आली नाही अमोलला जीवदान मिळतंय आणि 4 धावाही मिळतंय। आणि धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवर। पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये या षटकामध्ये तब्बल 14 धावा वसूल केल्या। पहिल्या षटकात 4 धाव होत्या आणि दुसऱ्या षटकात धावा आल्या 14 दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा। या दरम्यान मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो उपविजेता संघ असणार आहे
51,111 रुपयाची धनराशी दिली जाईल. माननीय अश्विनीताई अमित भालेराव, माननीय सरपंच ग्रामपंचायत तीसगावचे सन्माननीय प्रतिनिधी आहेत, त्यांचे मनापासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये अभिनंदन करेल, कारण इतिशय अतिशय मोठा सिंहाचा बाटा या स्पर्धेला चांगलं त्यांनी गाईड केलंय, मनपूर्वक अभिनंदन असेल. आणि कृष्ण अण्णा गायकवाड, कृष्णा ट्रेडिंग कंपनी मणी यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी मित्रांनो 31,111 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा दिलं जाणार आहे. तिसरं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटक क्रमांक 3 मध्ये आपण किशोर तपासे यांना बघणार आहोत. पहिल्या षटकात किशोर तपासे यांनी 4 धावा खर्च केलाय, दुसऱ्या षटकामध्ये परत कर्णधाराने विश्वास टाकलाय. किशोर, तुला चांगली गोलंदाजी करायची आणि तुझ्या गोलंदाजीवर सर्व काही आमचं संघ आमचा डिफेंड असणार आहे, कारण महत्वपूर्ण रोल तू पहिल्या षटकात अदा केला, दुसऱ्या षटकात तुला आता गोलंदाजी द्यावी वाटते आणि तू तो रोल अदा कर म्हणून षटक क्रमांक 3 मध्ये कर्णधारांनी विश्वास टाकलाय किशोर यांच्यावर. बघूया, या दरम्यान स्ट्राईकवर बॅट्समन आहेत. किशोर समोर फलंदाज असणार आहेत गबारे. कैसा खोलवर टप्प्यावर चेंडू बघितला, अगदी चौथ्या स्टंपवर डिलिव्हरी केली होती आणि खोदून काढलेला फटका आणि एक दाब या ठिकाणी मिळाली. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू मात्र स्टॉप होतोय. एकूणही दाबा मित्रांनो, भूतकाळातील क्रिकेट वेगळं होतं आणि वर्तमान काळातील क्रिकेट वेगळं आहे. ज्या वेळेस क्रिकेटचं करिअर सुरू झालं, खन्ना, गुरु, सुपर खन्ना, आमचे लेजंड क्रिकेटर, सिनियर क्रिकेटर, त्या टेनिस बॉलवर क्रिकेट खेळले आणि आत्ताचा 60 असेल, 70 असेल अशा प्रकारच्या चिन्हवर तुम्ही सामना करताय. आम्ही पूर्वी कष्टाचा क्रिकेटर, आमचे सिनियर लेजंडर क्रिकेटर खेळले आहेत. कारण ज्यावेळेस मित्रांनो 15 किलोमीटर सायकलवर प्रवास करायचे, कधी काळी सायकल तिथे गेल्यानंतर पंक्चर व्हायची, टेबल सीट असायचे, 5 रुपयाच्या भत्त्यामध्ये 10-10 जण आम्ही तो भत्ता खायचो, अशा प्रकारचं पूर्वीचं आणि अतिशय कष्टाचं क्रिकेट असायचं. पण आता इतकी सुविधा झाली ना, झटकीपट आपल्या बाईकवर जाणार, त्या ठिकाणी सामना खेळणार, सामना 6 षटकांचा खेळणार आणि पूर्वी सामने असायचे 10 षटकांचे 12 षटकांचे. हॅलो डीजे, डीजे फक्त म्युझिक ह्या वेळेस वाजवाजा ज्या वेळेस चौकार, षटकार किंवा विकेट जाणार. दरम्यान अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हरी केली गेली ती मिस्टर एक्स्ट्रा, आपण पंचांचा खराब चेंडू झाल्यासाठी दरम्यान इशारा बघितलाय आणि धावसंख्या जवळ पोहोचली 20 या धावसंख्येवर आपण बघितली. फलंदाज अमोल आहे, अमोलचा बॅट्समधून या अगोदर एक षटकार आणि एक चौकाराचा फटका अमोल बघितला. या दरम्यान अतिशय सुरेख फटका होता, फुलटॉस चेंडू होता आणि या दरम्यान फुलटॉसला आमंत्रण स्वीकारलं. या दरम्यान आपण बघितलं दूरवर क्षेत्ररक्षण होतं आणि दूरवर क्षेत्ररक्षण बॅकअप करून एक धाव या ठिकाणी मिळाली आणि संघाची धावसंख्या जवळ पोहोचली 21 या धावसंख्येवर. अगदी 7 धावगती षटक क्रमांक 3 मध्ये आपण बघतोय. एकूण धावा बढायचे जिंकण्यासाठी 78 आणि तिसरे षटक ज्यावेळेस सुरू होते तोपर्यंत धावसंख्या जवळ पोहोचली 21 धावा. एस आपण क्षेत्ररक्षण जर बघितलं गेले तर मिड ऑफ असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑफ असेल, फार दुर्बर मिस टाइम फटका बघितला हवेत होता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडूने क्षेत्ररक्षण केले, थोडा चेंडू बाहेर गेला, हरकत नाही, पण एक धाव या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 22. तुम्हाला एकेरी आणि दुहेरी धावर तुमच्या संघाचा स्कोर तुम्हाला वाढवता येणार नाही. तुम्हाला या सामन्यामध्ये तुम्हाला चौकार षटकारही मारावं लागतं, 78 धावांचं लक्ष गाठायचं आहे तर काही तुमच्याकडून एक करामत, तुमचं कौशल्य मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीतून सादर करावं लागेल. ओ दांडी 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 गुल 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 अमोल होतोय बाद, धक्का क्रमांक 4 अमोलला मात्र माघारी परतावं लागेल. गोलंदाजी केली दोन्ही फॉर्मॅट मध्ये, अगदी अव्वल कामगिरी मात्र एकता स्टार्स कडून आपल्याला बघायला मिळाली. आपण नवीन बॅटर बोरसे दादा महाराष्ट्र पोलीस आहेत,
आणि मैदानाच्या आतमध्ये आपण कामगिरी करताना बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या संपूर्ण या तालुक्याची आणि संपूर्ण महाराष्ट्राची सेवा करून कुठेतरी आपलं या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून कौशल्य भी त्यांच्याकडून आपल्याला खेळातून बघायला मिळणार आहे. आपला वेळ मात्र ह्या क्रिकेटच्या माध्यमात खर्च करताना बोरशेदादा यांना आपण पाहणार आहोत. या दरम्यान बोरशेदादा यांचा अगदी डाऊन द ग्राउंड फटका बघितला, जमिनीला चाटून फटका जातोय, मिळवून क्षेत्रात जातोय. वेळ होती, संधी होती, दोन धावांची मात्र संधी दबडली नाही आणि दोन धावांनी संघाची धावसंख्या ह्यावेळेस मात्र थोडा हलता स्कोर झालाय. धावसंख्या जवळ पोहोचली 24 धावा. 8 धावगती आपण बघतो तिसऱ्या षटकामध्ये. बोरशेदादा यांनी पहिल्याच चेंडूवर मात्र आक्रमण केले आणि त्या चेंडूला मिडॉन क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी चेंडूला पाठवलंय. या दरम्यान ओ अपील केले, पंचांकडे दाद मागितली. उत्साह जास्त आहे, विश्वास कमी वाटतोय आणि पंचांचा या दरम्यान कुठला इशारा नाही. षटक क्रमांक 3 आपण बघितलं धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आउट. आणि पंचांनी मात्र दाद स्वीकारली आणि 2 पंचांदरम्यान डिस्कस झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय बोरशेदादांना मात्र माघारी पडतो. धक्का क्रमांक 5 आपण आणि मिरवणो किशोर तपासेब यांनी वैयक्तिक आतापर्यंत 4 खोलल्या. काय गोलंदाजी केली भन्नाट. आणि सिम्बा स्ट्रायकर संघाला म्हटलं कुठेतरी बांधून ठेवलं. ज्यांनी टेनिस कडा विश्वामध्ये अतिशय मोठे त्यांच्या नावावर विक्रम आहे. गेल्या काही वर्षांच्या इतिहासात किशोर तपासे गोलंदाजी असतील, फलंदाजी असतील, अनेक वर्षापासून आम्ही त्यांना क्रिकेट खेळताना बघितले आणि ते अनुभव आणि कौशल्य मात्र मैदानामध्ये सादर करताना आपण त्यांना बघितले. गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटक क्रमांक 4 सोमनाथ गोलंदाजीसाठी येत आहेत. 24 धावसंख्या षटक क्रमांक 3 आपण बघितली. सोमनाथ गोलंदाजच्या ट्रॅकवर आहेत, समोर फलंदाज आहेत. नवीन बॅटर नॉन सेकंडवर आपण हर्षल यांना बघतोय. किशोर गबारे मैदानावर आहे. आता किशोर गबारेला काहीतरी आक्रमण कमी तर हरकत नाही, विकेट गेली तर हरकत नाही, पण मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करिता वाळूचे कर गणिता तेलेगडी, तुम्हाला प्रयत्नातून यश मिळणार आहे. शॉर्ट पिच चेंडू सूर एक फटका बघितला घेतला मिड ऑफ क्षेत्रामध्ये, 1 धाबा ठिकाणी मिळणार आहे आणि 1 धाब्याने धावसंख्या वाढली जाईल 25 धाबा. मित्रांनो तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि अपयशाले हरकत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी लक्षात ठेवा. आणि जिंकणारा संघ स्वतःहून म्हटलं पाहिजे की जीवनातील सर्वात कठीण सामना आजचा होता, ह्या प्रकारचा संघर्ष तुमच्याकडून व्हायला हवा. दरम्यान हाफ ट्रॅकर गोलंदाजी केली सोमनाथ यांनी, या दरम्यान मात्र स्टॉप केलंय हर्षल याला. चेंडू आणि बॅटचा संपर्क छेडछाड करण्याचा प्रयत्न केलाय, कुठल्या प्रकारचा या चेंडूवर मात्र संपर्क होऊ शकला नाही. तत्पूर्वी धावसंख्या आपण जर बघितली गेली असेल तर 25 षटक क्रमांक 4 बघतोय. ओस ब्रेक चेंडू होता, चेंडूला पेटवलं, फिरकावलं, फाईन लेग मध्ये जातोय सणसणीत चौकार. स्टॉप बोललाय तोपर्यंत एसटी रक्षण संतोष तपासे यांच्याकडून एसटी रक्षण सुंदर झाले, कुठल्या प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 29 लॉस ऑफ 5 5 गेल्या. या 5 बाळा तपासे यांनी 4 घेतल्या आणि धावसंख्येवर अंकुश भी लावलाय सोमनाथ. ओ बॅटची कडाय, या दरम्यान झेल सुटलाय, हरकत नाही. चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण बघितलं सीमारेषेचा वेध घेणारा फटका. धावसंख्या 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 33 एस 4 या ठिकाणी इशारा येतोय, 4 या चेंडूवर मिळत आहेत आणि धावसंख्या मित्रांनो 4-33 या धावफलकावर आपण पाहतोय. सिम्बा स्ट्रायकर संघाला आणखी मोठे फटकेबाजींची गरज आहे. 1 तुमचं काही होणार नाही, आणखी तुम्हाला चौकार षटकारांची आतीची बाजी मैदानावर करावा लागली, कारण तुम्हाला धावांचं लक्ष गाठायचं 78 धावा. या दरम्यान अगदी सुरेख फटका खेचलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेचलाय. 1 धाव या ठिकाणी मिळणार, 2 धावाचा प्रयत्न करणार का? प्रयत्न केला पण मात्र त्या ठिकाणी बॅकअप आहे
आणि एक धाव मिळणार धावसंख्या 34 षटक क्रमांक 4 संपलेत आणि 34 धावा लागतात. 34 धावा आतापर्यंत झाल्या आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी मित्रांनो आणखी सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायच्या 44 धावा. प्रति षटक 22 ने तुम्हाला खेळावा लागेल. सामन्याचं समीकरण असं आहे 12 चेंडू आणि 44 धावा. आज काय गोलंदाजी केली. पहिलाच ज्यांनी सामना जिंकलाय ना शिवनेरी क्रिकेट क्लब आणि आजचा दुसरा सामना मात्र विजय संपादन कोण करणार कोण. अजूनही 44 धावा गाठू शकतात जर मोठे स्ट्रोक जर या दरम्यान जर बघायला गौरव हर्षल यांच्या बॅट्स मधून काही मोठी करामत जर झाली तर 12 चेंडू 44 धावांचं. मित्रांनो क्रिकेटमध्ये ह्या धावा होऊ शकतात, हो धावा होणार नाही असं काही नाही. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे चुकीचं आहे कारण क्रिकेट क्षेत्रच असं क्षेत्र आहे कुठल्याही चेंडूवर कशा प्रकारे फलंदाज सामना फिरू शकतात. मोहन गोलंदाजीच्या ट्रॅक मध्ये षटक क्रमांक 5 मध्ये आपण मोहन यांना पाहणार आहोत. एकता स्टार संघाचे गोलंदाज मोहन पंचांच्या डाव्या बाजूने षटकाची सुरुवात करतायत. या दरम्यान त्रिफळाची तोतो फलंदाज आणि मात्र बाद व्हावा लागेल. फलंदाजाला आणखी परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आणि मित्रांनो एवढा धावांचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक बघायला मिळाली का. जी गोलंदाजी चालली अगदी तिखट आणि नियंत्रित मारा आपण ज्यांच्याकडून बघितलाय. एकता स्टार संघाकडून अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये बघितलंय आणि सिम्बा स्ट्रायकर संघाला या दरम्यान कुठेतरी फलंदाजीतून अपयशाची भूमिका मात्र पार पाडावी लागते. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानावर भूषण देशमुख आपण यांना बघणार आहोत. आणि मोहन यांनी पहिल्या चेंडूवर मात्र त्रिफळा चित केले फलंदाजाला. नवीन बॅटर भूषण आहेत. आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 11 चेंडू मध्ये मित्रांनो प्रति चेंडूवर 4 धावा बनवाव्या लागतील तरच सामना तुमच्या बाजूने चुकणार. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि तुमच्याकडून एक चेंडू मी जरा हरकत नाही कारण पुढच्या 2 चेंडू शिल्लक असतात 3 असतात त्यामध्ये तुम्ही षटकारांची जरी आतिषबाजी केली तरी मात्र तुम्ही स्कोर डिफेंड करू शकता. डावखुरे आताचे फलंदाज भूषण आहेत आणि एका बाजूला मोहन आहे. संघर्ष या दोघांमध्ये आहे. संघर्ष या दोन्ही संघांमध्ये आहे. आता मात्र वर्चस्व जड कुणाचं असणार. हाणामारीचं हे षटक असणार का. सुरेख फटका झेल पकडला गेलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. अगदी जाळं पसरवलं होतं आणि त्या जाळामध्ये मात्र या ठिकाणी भूषणला माघारी परतावं लागलंय. आणखी एक विकेट आणि काय मित्रांनो आज या संपूर्ण सामन्यामध्ये गोलंदाजीची जी आपण परिस्थिती जर बघली तर अतिशय कंजूसी गोलंदाजी आणि एक नियंत्रित मारा जर केला असेल तर एकता संघाड आणि संपूर्ण आशा मात्र ह्या ठिकाणी माबलटा झाले कारण ह्या संकट परिस्थितीमधून कोण मार्ग काढेल का. फलंदाजीसाठी कोणी आपल्याला चमत्कार या ठिकाणी बघायलाच मिळेल का. नवीन बॅटर मैदानात आपण पाहतोय. नवीन बॅटर कोण आहे सर. एक मिनिट सर. यस एपीआय बोडके सर नवीन बॅटर आहेत. मित्रांनो आज महत्वपूर्ण एपीआय सरांनी सुद्धा एक महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली. हरकत नाही त्या ठिकाणी अपयश आले बोडके सरांना तरी चालेल पण मात्र तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आज मात्र झगडावा लागणार आहे. झगडली झुंजली ही जनता मग स्वतंत्र झाली माता. आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये बोडके सर नवीन बॅटर मैदानामध्ये यांना पाहणार आहोत. अगदी लेग स्टिकच्या बाहेर दोन्ही हात बाजूला करताय. पंच मिस्टर एक्स्ट्रा आपण बाईटची ही धाव बघितली. अवांतर धावमध्ये या ठिकाणी बदल होतोय आणि धावसंख्या मित्रांनो या ठिकाणी जाऊन पोहोचली जाईल 35 धावा. आणखी 43 धावांची गरज असणार आहे. मोहन
आणि बोडकेसर यांच्यात सामना. या दरम्यान बोडकेसर यांच्या बॅट्समधून फटका बघितलाय, फटका या दरम्यान झेलण्याचा प्रयत्न केलाय, पकडण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय, झेल पकडला आला नाही पण मात्र क्षेत्ररक्षण सुरेख आहे. आणि या दरम्यान दोन धावा या ठिकाणी मिळणार आहे. दोन धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या धावसंख्येवर. मोहन शॉर्ट पिच चेंडू होता आणि सेकंड स्लिप मध्ये आपण या ठिकाणी बघतो चेंडू ट्रॅव्हल होत असताना या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 धावा. मोहन यांनी सुद्धा काय कामगिरी बजावली आणि एकदा स्टार संघाच्या संपूर्ण गोलंदाजांनी महत्वपूर्ण रोल अदा केलाय. मित्रांनो सर्वांगीण खेळ असतो क्रिकेट, प्रत्येकाकडे जबाबदारी असते. सुरेख फटका आपण या ठिकाणी बघितलाय, मिडऑन क्षेत्रामध्ये फटका खेचलाय आणि एक धाव या ठिकाणी मिळणार असणार आहे. आणि धावसंख्या जवळ पोहोचली 39 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 5 मध्ये आपण मोहन यांना बघणार आहोत. मोहन यांचे काही चेंडूंचा खेळ बाकी आणि संपूर्ण फलंदाजीवर मात्र आळा जर बसवला असेल तर गोलंदाजांनी, गोलंदाजीतून अतिशय चमत्कार बघायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या दरम्यान षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलाय, धावसंख्या जवळ पोहोचली 39. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असणार आहे आणि धावा बनवायच्या आहेत. आणखी 39 धावांची गरज असणार आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये धावा आला 39 आणि शेवटचं षटक बाकी असणार आहे. तुम्हाला या सामन्यामध्ये आता फक्त चमत्कार ह्या ठिकाणी वाचू शकतो आणि हा चमत्कार जर तुम्ही तुमच्या फलंदाजीतून चमत्कार केलाय तर मात्र या संपूर्ण वणी प्रीमियर लीग मध्ये तुमच्या टीम साठी मोठा विक्रम असणार आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवर षटक क्रमांक 6 मध्ये शेवटचं षटक असणार आहे. 6 चेंडू 39 धाबा अजूनही मैदानात बनवायचे आहेत. सागर गावी गोलंदाजच्या ट्रॅकवर आहेत. आणि सुरेख गोलंदाजी आपण बघितलं, आपल्या बोटांची जादू ह्या वेळेस सागर दाखवतोय. किशोर गबारे यांच्यासाठी पहिला चेंडू होता, निर्धाव चेंडू आपण बघितलाय. दुसरा चेंडू काही शॉर्ट पिच होता, चेंडूला सरळ खेळलं कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. सीमारेषेचा वेद घेणारा फटका बघितलाय. धावसंख्या जाऊन 4 न पोहोचली जाईल 43 धावा. वेळ निघून गेली हरकत नाही पण मात्र फलंदाजीच्या ट्रॅकवर फलंदाज त्यांचे प्रयत्न मात्र चालू आहे. आणि आणखी एक निर्धाव चेंडू बघितलाय, धावसंख्या जवळ पोहोचली 49 धावा आणि 2 चेंडूंचा खेळ असणार आहे शिल्लक. 78 धावांचं टार्गेट होतं मैदानाच्या आतमध्ये आणि 43 धावा आतापर्यंत झालाय. या दरम्यान मोठा फटका हवेत आहे, उंच आहे, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटलाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण यशस्वी होत आहेत. धावसंख्या 45 या ठिकाणी आपण धावपलकावर बघितली आणि सामन्याचं चित्र आलंय. 1 चेंडू आणि 33 धावा. सामन्याची काहीशी औपचारिकता बाकी. सामना ज्यांनी जवळजवळ खिशात घातलाय, सामना जवळजवळ ज्यांनी जिंकलाय त्या संघाचं नाव एकता स्टार संघ. सुरेख फटका आपण बघितलाय अगदी गली क्षेत्रामध्ये आणि कव्हर पॉइंट क्षेत्र गली आणि कव्हरच्या मधून चेंडू फटकावलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धाबा, धावसंख्या जवळ पोहोचली 55 धाबा. या दरम्यान एकता स्टार संघाचं हार्दिक अभिनंदन,
त्यांनी त्यांना पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, तसंच